लग्नाला आढळणाऱ्या कुंठानाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात घडली इब्राहिम कुमठे वय पंचवीस राहणार शास्त्री नगर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुंठानाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात घडली या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे निजाम जहीरुद्दीन उस्ताद राहणार शास्त्रीनगर असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे निजाम याचं एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं त्या तरुणीनं निजामसोबत लग्न करू नये म्हणून मोहम्मद हुसेन हा तिला नेहमी भडकावत होता याच कारणावरून निजाम यानं मोहम्मद हुसेन याला आपण दोघं फिरायला जाऊ असं म्हणून जिल्हा क्रीडा संकुलात नेलं तिथं अंधारात तलवारीनं वार करून त्याचा खून केला अशी माहिती पोलीस उपायुक्त एम बी गायकवाड यांनी दिली घटनेची माहिती करताच बाजार पोलिसांचं पथक दाखल झालं पोलीस उपायुक्त एम बी गायकवाड सहाय्यक आयुक्त महावीर सकळे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त अभय डोंगरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथकं लागलीच रवाना झाली तासाभरातच पोलिसांनी निजाम याला ताब्यात घेतलं दोघही मजुरी काम करतात इब्राहिम हा गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी इथं कामाला होता भावाच्या साखरपुड्यासाठी तो सोलापुरात आला होता